जसं आता आपला चकलीचा डेमो झालेला आहे, तळण्याचाही डेमो झालेला आहे, सगळ्यात शेवटचा म्हणजे तुमचं तळल्यानंतरही पॅकेट पॅकिंग करताना जे तेल हाताला लागतं किंवा पॅकेटमध्ये तुमचं तेल उतरतं त्यालाही ऑप्शन आपल्याकडे आहे. हे ऑइल ड्रायर मशीन आहे विथ स्पीड कंट्रोल आहे, ज्यात तुमचा जो डाऊट आहे की तुमच्या चकल्या तुटणार तर याच्यात बिलकुल चकल्या तुटणार नाही, 100% चकल्या तुमच्या ओकेच निघणार आहेत. तर त्याचा आपण लाईव्ह डेमो घेणार आहोत. याला स्पीड कंट्रोल दिलेला आहे, आपण हा स्विच ऑन करायचा आहे. तर तुम्ही बघताय आता हा जो स्पीड घेतोय, पिकअप घेतोय, हा स्लोली स्लोली घेणार, त्यामुळे तुमच्या चकल्या ब्रेक होणार नाहीये. आता तुम्हाला जसं तेल काढायचं असेल तर इथून तुम्ही इथून स्पीड वाढवायची हळूहळू. तुमची याची ही स्पीड वाढली की हा ड्रम स्पीडनी फिरायला चालू होणार जोराने. जसा जसा तुमचा स्पीड वाढणार, साधारणतः ही जी तुमचं आहे 1.5 ते 2 मिनटं फिरवायचं आहे, 1.5 ते 2 मिनटानंतर तुमचं हे तेल निघणार आहे. आणि मग तुमचा जो पॅकिंग करताना जो तुम्हाला प्रॉब्लेम यायचा की तेल उतरायचं, तो प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही तळल्यानंतर डायरेक्ट याच्यात टाका आणि पॅकिंगला चालू करू शकता तुम्ही. तुम्हाला जे काही 4-4, 5-5 तास वेटिंग करावं लागायचं तेल निथळण्यासाठी, हे मशीन घेतल्यावर तुम्हाला तो वेटिंगचा पिरियड कमी होणार आहे, डायरेक्ट तुमचं पॅकेजिंग चालू करू शकता तुम्ही. 2 मिनटं झालेले आहेत, आता हे स्विच ऑफ केलेलं आहे आपण. स्विच ऑफ केल्यानंतर तुम्ही बघा रिझल्ट, कोणतीही चकली ब्रेक झालेली नाही आहे. हे 10 किलोचं कॅपॅसिटीचं मशीन आहे, तुम्ही याच्यात 10 किलो चकली टाकू शकतायत. आता आपण तुम्हाला मी तेल दाखवतो कसं निघतंय. हे जे आहे याला हँडल आहे, हे तुम्हाला प्रेस करायचं आहे. हे पहा, हे अशा प्रकारे तेल निघतं तुमच्या. तुम्हाला यामध्ये टिल्टिंग करू शकतायत आणि तुम्ही हाताने चकल्या काढावं लागतात. याच्यामध्ये अजून एक व्हेरियंट आहे जो की ज्यामध्ये स्टँडिंग मॉडेल म्हणतो आपण याला, रेग्युलर मॉडेल. यामध्ये ह्या बास्केटमध्ये तुम्ही चकल्या टाकल्यात की हा बास्केट तुम्ही आरामशीर काढू शकता. ह्या अशा प्रकारे ह्या तुम्ही चकल्या काढू शकता. ह्या अशा 2 व्हेरियंट आहे आपल्याकडे, दोन्ही व्हेरियंट तुम्हाला अवेलेबल मिळतील. दोघींची किमतीमध्ये ह्या किमतीमध्ये साधारणतः तुम्हाला 4000 रुपयाचा फरक जाणवेल. ह्या मशीनची किंमत जाते तुम्हाला 46,000, ह्या मशीनची किंमत जाते तुम्हाला 42,000 रुपये. तळल्यानंतर आपण बघू शकतो इथे आपण चकली तळलेली आहे आणि असं व्यवस्थित काटेदार चकली आपल्याला इथे बघायला मिळते. आपण 3 राऊंडची चकली बनवली आहे.